बंधू नमस्कार, आपल्या चॅनलवरती शेतकरी बंधूंचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुकामिनी म्हणजे पैशाचं झाड ह्याच्या लागवडीची माहिती घेतो आहे. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आता जे आपण मधुकामिनी म्हटलं तर हिचं लागवड अंतर 4x3 फुटावरती एकरामध्ये 2750 रोपं, सरासरी 2 ओळीमध्ये 4 फूट, 2 रोपामध्ये 3 फूट, एकरामध्ये 2750 रोपं लावतो आहे आपण. त्यामध्ये हे रोप लावल्यानंतर आपल्याला पहिल्या 6 महिन्यातच कटिंगसाठी हे जे मधुकामिनीचं झाड तयार होतं आणि ज्याच्यापासून आपण स्टिक विकून आपल्याला मार्केटला चांगला पैसा मिळतो. आज मधुकामिनी म्हटलं तर हे जे बुकेसाठी, त्याचबरोबर डेकोरेशनसाठी, तसेच हॉटेलिंगच्या कंपाऊंडसाठी मधुकामिनीचा वापर होतो. मधुकामिनी म्हटलं तर फिनिशिंग, पानाचा लुक चांगला असल्यामुळे ह्याला बाजारामध्ये चांगली मार्केटमध्ये किंमत मिळते. आज याचं जर मार्केट म्हटलं तर आपण गोव्यामध्ये चांगली मागणी आहे. मोठमोठ्या सिटी जर म्हटलं तर गोव्याबरोबर पुन्हा नाशिक, त्याचबरोबर मुंबई, दिल्ली ह्या मार्केटला मधुकामिनी बुकेसाठी वापरली जाते. त्याचबरोबर मोठमोठ्या हॉटेलसाठी डेकोरेटिव्ह म्हणून वापरली जाते. ज्याच्या पानाला 48 तास काही होत नाही अशी मधुकामिनी. दुसरी गोष्ट, याला फुलाचा वास चांगला येतो, त्यामुळे त्याला एक चांगला लुक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शोसाठी हॉटेलच्या बाजूला लावली जाते. याचं उदाहरण म्हटलं तर कराड तालुक्यामध्ये आपल्याला पाचोड फाट्यावरती भाग्यश्री हॉटेल म्हणून आहे, तिथं आपण कंपाऊंडला मधुकामिनीची रोपाचं फिनिशिंग केलेलं आहे. ॲक्रॅटिव्ह दिसण्यासाठी मधुकामिनी आणि 12 महिने हिरवीगार पाने राहतात. त्याचबरोबर मधुकामिनी जर म्हटलं तर आपल्याला हे उत्पादन झाड आहे, जर गणित जर बघितलं तर सरासरी महिन्यामध्ये आपल्याला एक कटिंग असं, आपल्याला 12 महिन्यामध्ये सरासरी 10 ते 11 कटिंग मिळतात आणि 60 काड्यांची पेंडी आपल्याला 110 रुपयाला जी विकली जाते, जी बुकेसाठी, त्याचबरोबर लग्नसराईमध्ये ज्याला डिमांड असतं त्यासाठी जे जास्तीत जास्त आपल्याला मागणी जी असते, सरासरी 60 पेंडीचा स्टिकचा काडीचा जो असतो हा साधारण जी 1 फुटाची स्टिक असते, जिची किंमत आपल्याला 110 रुपये हा सरासरी दर राहत असतो. आज गोवा मार्केट असेल, त्याचबरोबर जास्तीत जास्त मुंबई दिल्ली मार्केट ह्यांच्यासाठी जी बुकेसाठी जी वापरली जाणारी मोठमोठे जे घाऊक व्यापार आहेत त्यांना 12 महिने ही जी कामिनी लागत असते. तरी शेतकरी बंधूंना आपण दिल्यापासून सल्ला, मार्गदर्शन, नियोजन, त्याचबरोबर कामिनीचं एकदा झाड लावल्यानंतर आपल्याला 18 ते 20 वर्षे या बागेतून उत्पादन मिळत राहतं आणि याचा जास्तीत जास्त फांद्याचा वापर केला जातो, त्याला आपण मराठी भाषेत फांदी म्हणतो. स्टिक म्हटलं तर स्टिक म्हणजे फांदी, तर त्या स्टिकचा वापर हा जास्तीत जास्त आपल्याला मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये ह्याच्यामध्ये वापर होत असल्यामुळे आज बाजारामध्ये मधुकामिनी म्हटलं तर पैशा झाड हे म्हणणं वावगं ठरणार नाही. आता मधुकामिनीची जी लागवड आपली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लागवड झालेली आहे. कोल्हापूरमध्ये तहसंद्यामध्ये लागवड आहे, त्याचबरोबर पट्टण कडोली, इंगळे, दर्याचे बडगाव ह्या भागात आपली जास्त लागवड झालेली आहे. आता परवाच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बंधूंनी जे सांगितलं की 18 वर्षापूर्वीची कामिनी लावल्या आणि त्यातून आत्तापर्यंत जवळजवळ 18 वर्षामध्ये 35 लाख रुपयेचं उत्पादन कमवलेले असे शेतकरी आहेत आपल्याकडे. कारण ह्या झाडाला आपल्याला फांदी कटिंगचाच वापर घ्यायचा आहे, त्याचबरोबर रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबळपीन, थिमेट, त्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी फ्युमिक ॲसिड आणि 12 एक्सरच्या आळवणी द्यायची आहे. आणि रोपं लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12 एक्सरची आळवून दिली तर 1 महिन्यानं शेंडा कट केल्यानंतर झाड हे पूर्णपणे बुरशीदा, पूर्णपणे झाड हे जे आहे हे ग्रोथ करत असतं. आणि त्याचबरोबर प्रत्येक 7-3 महिन्याला ज्यावेळी झाडाला आपण कट मारत जातो आणि 6व्या 7व्या महिन्यात आपल्याला झाडाचं उत्पादन चालू होते असं हे कामिनीचं झाड. याच्या स्टिक म्हटल्या तर आपल्याला बाजारामध्ये चांगली किंमत असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंना आता ऊसासारखंही पीक ही जी लागवड चालू झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली, आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे, तसेच गार्डनसाठी लागणारे मटेरियल आणि शोसाठी लागणारे सर्व रोपे आपल्याकडे मिळतात. रोप लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, खात्रीशीर रोपे, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आता ही जी गाडी लोडिंग चाललेलं आहे तिचा रोप पटवा तिचा लाईव्ह बघणार आहे आपण. अशा प्रकारे जे थप्पीवरती लोडिंग चाललेलं आहे
हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दऱ्याजी वडगाव तिथं आपल्याला मुग्धुम सर म्हणून आहेत, त्यांची ही कामिनीची लोडिंग चाललेलं आहे. आपले जुने कस्टमर आहेत, तिने 18-20 वर्षापूर्वी आपल्याकडून कामिनी घेऊन चांगला पैसा कमवलेला आहे. आज माझी नागपूरमध्ये वडोला झुलर असेल, नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी लागवडी पण झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर कामिनीच्या झाडाला जर म्हणलं तर पैशाचं झाड म्हणजे झाडाच्या फक्त आपल्याला फांद्या विकायचे आहेत, स्टिक विकायचे आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला उत्पादन देणारे झाड आहे म्हणून याला पैशाचं झाड म्हणतात. आणि 1 एकरमध्ये मधुकामिनीची लागवड केली तर आपल्याला वर्षाला 8 ते 10 लाख रुपयाचे उत्पादन मिळते एकरातून. ह्यासाठी मधुकामिनीची लागवड सर्व महाराष्ट्रात केली जाते. जास्त मेंटेनन्स नसेल पीक आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ह्या कामिनीचा दर 30 रुपये आहे. साधारण उंची 1.5 फुटापर्यंत आहे. परवाच्याच व्हिडिओमध्ये आपण मुलाखत शेतकरी बंधूंची घेतलेली आहे. त्याचबरोबर जे व्हिडिओ बनवलेला होता, आज आपले बरेच कस्टमर आपल्या चॅनलला जवळजवळ 6000 व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे, त्यामुळे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सर्व व्हिडिओ सर्व माहिती मिळत असते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी खात्रीशीर रोपे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोप लागवडीपासून, तसेच आपल्याला या चॅनलवरती सर्व फळझाडांची माहिती, तसेच अशी शोची ह्याची जी झाडं वापरली जातात. तर मधुकामिनी ह्याचा 60 रुपये दर आहे, बघू शकतो 3 किलोच्या बॅगमध्ये. अशा प्रकारे मधुकामिनी, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नवी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982 नर्सरी. बघू शकतो थप्पीचे लेवल.